यानंतर बातमी आहे नक्षलवाद्यांच्या खात्म्याची। गडचिरोलीच्या जंगलात झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीमध्ये 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं। मात्र पोलिसांनी ही कारवाई अचानक केली नाही तर ही सुनियोजित कारवाई होती। कसं झालं याचं नियोजन, गुप्तचर माहिती कुठून मिळाली हे सगळं सांगणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट। कसं रचलं गडचिरोलीचं स्पेशल ऑपरेशन, कसा केला 26 नक्षलवाद्यांचा खात्मा, महिला अधिकाऱ्यानं केलं ऑपरेशनचं नेतृत्व, दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी आतापर्यंतचं सर्वात मोठं ऑपरेशन राबवलंय आणि 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय। नक्षलवाद्यांवरील हा सर्जिकल स्ट्राईक कसा आखला गेला त्याचे एक्सक्लुसिव्ह डिटेल्स पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून सुरजागड खाणीच्या विरोधात स्थानिक गावकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। यात काही नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना होती। यातूनच पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना अटकही केली होती। त्यांच्याकडून या बैठकीची आणि यात मोठे नक्षल नेते सहभागी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। मात्र दोन्ही नक्षलवादी ज्युनियर असल्यानं त्यांच्यावर पोलिसांनी पूर्ण विश्वास ठेवला नाही। दरम्यान दोन दिवसांपूर्वी झारखंडमध्ये प्रशांत बोस या मोठ्या नक्षल नेत्याला अटक करण्यात आली होती। त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून या बैठकीची माहिती मिळाली। एनसर्कल अँड एलिमिनेट म्हणजेच वेढा टाका आणि संपवत्न्या अशी रणनीती पोलिसांनी राबवली। त्यानुसार चार तुकड्यांनी चारही बाजूंनी नक्षलवाद्यांना घेरलं। पोलिसांच्या या ऑपरेशनचं नेतृत्व एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं केल्याचं समजतंय। नक्षल्स ज्या वेळेला नक्षल्सच्या बॉडीज गडचिरोलीला आणले गेलेत त्यावेळेला आपल्याकडे जे सरेंडर्ड नक्षल्स आहे त्यांच्याकडनं त्यांचा प्रिलिमिनरी आपण ओळख पटून घेतलेली आहे। सकाळी 6 वाजता सुरू झालेलं हे ऑपरेशन दुपारी 4 वाजता संपलं। एक मात्र नक्की, नक्षली चळवळीचे अनेक मोठे मोहरके या एन्काउंटरमध्ये मारले गेल्यामुळे चळवळीचा कणा पुरता मोडलाय। संजय तुमराम आणि संजय डाब सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।